सगळ्यांनी वाढे टाकून शंकूच्या आकाराच्या कोप्या बांधून सामान लावलं. वाढे म्हणजे उसाचे शेंडे आणि कोप्या म्हणजे झोपड्या. तसं तारानंही सामान लावून चिमणीचा उजेड करताच मीराला वसंतचं पुस्तक गवसलं. गवसलं म्हणजे सापडलं. वशा तुपलं पुस्तक, वशा तुपलं पुस्तक, तुपलं म्हणजे तुझं. मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली आणि वसंत कोपी बाहेर बसलेल्या शंकरच्या मागे जाऊन उभा ठकला. आपल्याला जेव्हा आपला एखादा हट्ट पूर्ण करायचा असतो तेव्हा आपण आई वडिलांमागे जाऊन असेच उभे राहतो. त्याने शंकरच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, दादा मला शाळेत कवा दाडणार, म्हणजे मला शाळेत केव्हा पाठवणार. थड्यामध्ये जोशात काम करताना वसंतला शंकरनं पाहिलं असल्यानं साडा बिडा काही नाही, बस बस झाली तुपली शाळा, खाऊन घे आणि झोप, तांबड्यात तोडीला जायचं हाय, जा झोप जा, असं म्हणून गप्प केलं. शंकरच्या माग उभं राहून खांद्यावर हात ठेवून विचारताना उसाच्या पाचातानं साडलेल्या अंगावरच्या खुणा पाहून वसंत हपकून गेला होता. हपकून गेला होता म्हणजे घाबरून गेला होता. त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलाघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीत झोपला तर मीराला फार वाईट वाटलं. शंकरला मुलाला शिकवायचं नव्हतं कारण त्याला कामामध्ये वसंतची मदत होत होती, परंतु वसंतला मात्र शिकायची खूप ओढ होती. कोपी बाहेर अंधुक उजेडात तारानं चूल शिलगावून तवा ठेवला. चूल शिलगावणे म्हणजे चूल पेटवणे. भाकरी तापण्याच्या आवाजानं वसंतला जाग आली. शंकरनं नदीवर जाऊन गुंडभर तर मीरानं कळशीभर पाणी आणलं. शंकरनं थडात जायची तयारी चालवली होती. मीरानं पाट्यावर मिरचीचं वाटण वाटून आईकडे दिलं. पाटा म्हणजे कालवण वाटण्याचे साधन. मीरे अग आवर लवकर, त्या वशाला उठीव. उठीव म्हणजे उठव. आर आवरा लवकर, गाड्या निघाल्या. शंकरच्या आवाजानं तारानं कालवणाला फोडणी दिली. सगळ्यांच्या गाड्या वाटेला लागल्या. शंकरनंही आपली गाडी झुंपली. तारा धुडक्यात कोयता, भाकरीचं पेंडक आणि कालवण घेऊन गाडीत बसली. धुडक म्हणजे कापडा आणि पेंडक म्हणजे भाकरीचा गठ्ठा. तशी मीराही परकर सावरत बसली. वसंत कोपी माग खटून बसला. तारानं वसंतपाशी जाऊन समजूत काढून त्याला गाडीत बसवलं आणि गाडी फपुट्याच्या रस्त्यानं वाटेला लागली. फपुट्याचा रस्ता म्हणजे धुडीचा रस्ता. शंकर आणि तारा उसावर घाव घालत होते तर मीरा आणि वसंत त्याच्या मोड्या बांधून सडकेला आणून टाकत होते. सडकेवर पडलेल्या एका कागदावर वसंतची नजर खेळली, पण त्याला त्यावर लिहिलेल्या ओळी वाचता येत नव्हत्या. त्या ओळी संस्कृत भाषेमधल्या होत्या. त्याचा उलगडा त्याला होत नव्हता. रस्त्यावर सापडलेल्या कागदावरचे शब्द वसंतनं आईला वाचायला लावताच, पोरा मले तरी कुठं वाचता येतय, मपली शाळा तर दुसरीच झाली, म्हणजे माझी शाळा तर दुसरीच झाली आहे, असं आई म्हणाली. कागदावरच्या शब्दांचा मीराकडून नीट उलगडा होईल याची वसंतला खात्री होती, कारण मीराचंही शिक्षण कसबस आठवी पर्यंत झालं होतं. तो धावत जाऊन तिला म्हणाला, ताई मला सडकेला कागद गवसला आहे, त्यावर काय लिहिलंय काहीच कळत नाही. पोराचं शिक्षण अर्धवट राहायची भीती ताराच्या मनात आल्यानं तिनं शंकरला बोलतं केलं. पोराचं शिक्षण तोडलं तुम्ही, कामाला हातभार लागतो, पण त्याच्या आयुष्याचं काय. अग होईल समद, आता कुठं गाडी जराशी रुळावर आली. घाव घातलेला ऊस ताराकडे दे, शंकर म्हणाला. शंकरने वसंतचे शिक्षण तोडले होते याचे त्याच्या आई ताराला खूप वाईट वाटले होते आणि तिला असे वाटत होते की वसंतने पुढे शिकावे.